माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या विरोधात भाजपाकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांना उभं करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे माढ्यात जोरदार लढाई होईल असं दिसतं. शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माढा येथील लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर ही उमेदवारी कोणाला दिली जाणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ही उमेदवारी राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे यांना जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेनं 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबाद मधून चंद्रकांत खैरेसह अनेक महत्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या आशयाचा एक ट्विटच राहुल गांधी यांनी पोस्ट केला आहे. भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत असं म्हणत त्यांनी नमो, अरुण जेटली, राजनाथ सिंग अशी नावं लिहिली आहेत. काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे, भाजपाचे जय सिद्धेश्वर महाराज, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सोमवार दिनांक 25 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महापालिकेच्या मालकीचे असलेल्या पार्क स्टेडियम मध्ये व्यापारी मनमानी करू लागले आहेत. कुणीही यावे आणि कशाही पद्धतीचे तोडफोड करावी असं चित्र पाहावयास मिळतं. या 59 गाळ्यांमध्ये बहुतांश व्यापाऱ्यांनी तोडफोड करून पार्क स्टेडियमची वाट लावली आहे. डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी गुरुवारीच भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. काही कायदेशीर बाबींची माहिती घेण्यासाठी महाराज हे ऍडव्होकेट संतोष नावकर यांच्या निवासस्थानी आले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं 23 आणि 24 मार्च रोजी IPL फॅन पार्कची सुविधा पार्क मैदानावर केली जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू यांनी पत्रकार परिषदेत दिली. होमिओपॅथी प्रेमींचा येत्या रविवारी म्हणजेच 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता श्रीराम क्लिनिकमध्ये मेळावा होणार असल्याची माहिती डॉक्टर हिरालाल अग्रवाल यांनी दिली. कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी. जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल. 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत. 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील. शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील. संपर्क अंजली मालाणी 88 05 31 49 91 आणि 99 60 83 37 67. पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर. येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर, न्यूज वेब पोर्टल, YouTube, Facebook च्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी. 71,000 अधिक सबस्क्रायबर्स, 1,45,00,000 हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा.